मंडी तालुका वलगांव के वलपाड़ा कृष्णा कॉम्प्लेक्स के कृष्णा इन होटल हॉल में आज दिनांक 4 अगस्त 2024 को डिस्ट्रिक्ट गवर्नर रोटरियन सम्मानी श्री दिनेश जी मेहता के कर कमलों द्वारा मान्यवरों की उपस्थिति में पूर्णा गांव के भूमि पुत्र सम्मानी श्री एडवोकेट मनीष जी खंडागले को रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल के अध्यक्ष पद पर नियुक्त किया गया। तो वही आगे हम आपको बता दें कि एडवोकेट मनीष जी खंडागले को रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल के अध्यक्ष पद पर नियुक्त होते ही उनके समर्थकों में खुशी का माहौल देखा गया। इस अवसर पर असिस्टेंट गवर्नर रोटरियन महेंद्र हिंगो रानी, माजी अध्यक्ष रोटरियन भानुदास पाटिल, माजी अध्यक्ष रोटरियन संदेश भोईर, डीएस रोटरियन हरिश्चंद्र भोईर, टीआरएफ अध्यक्ष रोटरियन चंद्रहास शेट्टी, पीआरपीआई अध्यक्ष रोटरियन याकूब भेटासी वाला, सदस्यता अध्यक्ष रोटरियन रवि अय्यर, पीपी रोटरियन कैलाश जेठानी के साथ साथ भारी संख्या में मान्यवर वो रोटरियन तथा मित्र मंडली नातेवाईक उपस्थित थे। सभी लोगों ने नव निर्वाचित रोटरियन क्लब ऑफ भिवंडी रूरल के अध्यक्ष सम्मानित श्री एडवोकेट मनीष जी खंडागले को शाल पुष्प गुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभकामनाएं दी। तो वही नव निर्वाचित अध्यक्ष एडवोकेट मनीष जी खंडागले ने सभी लोगों का आभार प्रकट करते हुए रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल द्वारा एक वर्ष में होने वाले कामों के नियोजन को लेकर विशेष जानकारी दी। कि जो हम सोचते हैं, करते हैं, कहते हैं, क्या वो सच है? ये पहला वाक्य है। दूसरा वाक्य है, सबके लिए ये उचित है? तीसरा जो वाक्य है, सद्भावना, भाईचारा और मित्रता बढ़ाते हैं? आणि चौथं जे वाक्य आहे, सबके लिए लाभदायक आहे का? तर सांगण्याचा मुद्दा एकच आहे की जे पण आपण व्यवहारिक ज्ञान करतो किंवा सामाजिक काही बांधिलकी असतात तिथं करतो, ते जे आपण करतो ते प्रत्येकासाठी योग्य आहे का? जर ते योग्य असेल तर ते आपण अंमलात आणलं पाहिजे आणि रोटरीमध्ये हीच गोष्ट लक्षात घेतली जाते की आपल्यासाठी काय योग्य आहे। धन्यवाद। सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलच्या आजच्या ह्या ऑसम प्रेसिडेंटच्या इन्स्टॉलेशन प्रसंगी मी ऑसम प्रेसिडेंट मनीष खंडागले यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। मित्रांनो, रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलची स्थापना 14 वर्षापूर्वी झाली। चार्टर प्रेसिडेंट हरिचंद्र भोईर साहेब, पास्ट प्रेसिडेंट एक आणि एक्सलंट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रकाश म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलची वाटचाल चालू होती आणि गेल्या 10 वर्षामध्ये रोटरी क्लबचे जे 9 प्रेसिडेंट झाले त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि मला भाग्यवान समजतो की 10व्या वर्षामध्ये एक्सलंट इयर 23-24 मला ह्या रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली। खरं म्हणजे ह्या रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध असे प्रोजेक्ट्स इथं राबविण्यात आले आणि पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये हा रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल एक व्हायब्रंट क्लब म्हणून गणला गेला आणि अशा क्लबचं नेतृत्व करत असताना सर्वांच्या सहकार्याने मी अतिशय चांगल्या प्रकारे वर्षभरामध्ये प्रोजेक्ट राबविण्याचा प्रयत्न केला। सर, रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलने गेल्या 10 वर्षामध्ये सिल्वर, गोल्ड, डायमंड ते प्लॅटिनम असे अनेक अवॉर्ड मिळालेले आहेत आणि रोटरी क्लब संपूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये अतिशय नावाजलेला, भिवंडी रूरल जरी नाव असलं तरी अतिशय चांगल्या प्रकारे नावाजलेलं आहे आणि त्यामुळे ह्या क्लबचं नेतृत्व करताना काम करताना सर्वांचं सहकार्य मला अतिशय मोलाचं लाभलेलं आहे। सर, मला या ठिकाणी मेंबरशिपबद्दल बोलायचं आहे। मी जेव्हा 1 जुलै 2023 रोटरी क्लबची धुरा सांभाळली त्यावेळेला 52 सदस्य होते। रोटरी क्लबच्या इन्स्टॉलेशनच्या दिवशी 6 नवीन सदस्य इंडक्ट करण्यात आले आणि आम्ही सर्वांनी काय केलं की जे काही हेल्थ प्रॉब्लेम असे होते ज्यांचे ते उपस्थित राहत नव्हते असे 5 सदस्य आम्ही रोटरी क्लबमधून काढून टाकले। खरं म्हणजे ॲक्च्युली आपल्याला मेंबरशिप वाढवायची असते परंतु काही कारणास्तव असे 5 सदस्य होते की जे नेहमी अनुपस्थित राहत होते ते आम्ही काढून टाकले। त्यानंतर आमचा एक रोटरीचा सदस्य अतिशय ॲक्टिव्ह असा होता, त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि ह्या आम्हा सर सांगताना एक या ठिकाणी मला एक अभिमान वाटतो की आमच्या रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी त्या रोटरींच्या मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाखाचा आर्थिक निधी आम्ही दिलेला आहे त्या रोटरी क्लब ज्या अपघाती मृत्यू झाला त्याच्या मुलांच्या आर्थिक शिक्षणासाठी आर्थिक मदत केलेली आहे।
विशेषकर आपराधिक कानून और रियल एस्टेट कन्वेंसिंग में और अपने क्षेत्र में सम्मान और पहचान अर्जित की है। मनीष की नेतृत्व क्षमता को जल्दी ही पहचान मिली, जिसके कारण उन्होंने 2002 से 2004 तक भिवंडी वकील संघटना के कार्यकारी समिति के अध्यक्ष और 2008 से 2014 तक भिवंडी तालुका वकील संघटना के उपाध्यक्ष के रूप में कार्य किया। जनसेवा के प्रति उनकी प्रतिबद्धता ने उन्हें जनवरी 2023 में ग्राम पंचायत के उप सरपंच के रूप में सेवा करने के लिए प्रेरित किया। पूर्णेश्वर विद्या निकेतन मंडल के सदस्य के रूप में मनीष ने मराठी नव वर्ष के लिए शोभा यात्रा की शुरुआत की, जिससे सांस्कृतिक विरासत और सामुदायिक भावना को बढ़ावा मिला। रोटरी परिवार में मनीष की यात्रा 2015 टू 2016 में शुरू हुई। उनकी ऊर्जावान नेतृत्व और अटूट समर्पण ने उन्हें यादगार जोश वर्ष के दौरान उपाध्यक्ष की भूमिका में शीघ्रता से पहुंचाया। एक प्रतिबद्ध रोटेरियन के रूप में वे हमेशा मैत्री और सेवा को बढ़ावा देने में सक्रिय रहे हैं। अपने पेशेवर और सामुदायिक प्रयासों से परे मनीष पढ़ाए हा 16 म्हणजेच माझा पदग्रहण 16 आहे आणि ह्या पदग्रहण करताना एक मोठी जबाबदारी माझ्यावर आलेली आहे। ती जबाबदारी पार पाडायची म्हणजे सगळ्या क्लब मेंबरची मला साथ हवी, डिस्ट्रिक्टची साथ हवी आणि ती मला मिळणारच आहे याची मला खात्री आहे। मित्रांनो, ज्यावेळेला इलेक्ट प्रेसिडेंट म्हणून आमचे चार्टर्ड प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी हरिश्चंद्र भोईर सर यांनी ज्यावेळेला मला विचारलं की बाबा ही जबाबदारी तुला घ्यायची आहे आणि ती मी घेतली आणि ट्रेनिंग सुरू झाल्या। इलेक्ट प्रेसिडेंट असताना सर आरंभ 1-2-3 विद्वत्ता त्रिशूल LRI और RLA और DLA ये सब जब ट्रेनिंग कर रहा था तब पता चला कि रोटरी क्या है और ये सब DG की वजह से है। हमारे DG सर के लिए थैंक यू सर, क्योंकि इन्होंने जो हमारे लिए इतने ट्रेनिंग सेशंस रखे, क्योंकि इससे पहले कुछ सीरियसली नहीं था। रोटरी में आना, मीटिंग अटेंड करना, फीस है भरना, TRF का चेक देना है, बस। कभी प्रोजेक्ट में हाजिर हुआ होगा लेकिन टाइम मिला तो आया, नहीं तो नहीं आया। लेकिन जब ये सब ट्रेनिंग शुरू किया, ट्रेनिंग देखने के बाद बोला कि नहीं रोटरी कुछ तो है, और वो जिम्मेदारी मैंने उठाई, ती जिम्मेदारी मी घेतली आणि ती जबाबदारी घेताना मी माझं वर्षभराचं प्लॅनिंग त्याच वेळेला सुरू केलं होतं। सर आता आपण जे प्रोजेक्ट्स पाहिले ते वर्षभरामध्ये 27 प्रोजेक्ट्स झाले आणि साधारण 35,000 बेनिफिशरीज होते त्यामध्ये। आमचे IBBs मध्ये सांगायला विसरले, एक साधारण 35,000 बेनिफिशरीज होते। तर प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचं झालं तर मागे जे झालेले प्रोजेक्ट्स आहेत ते तर सगळे मी करणारच आहे, त्याची ऑलरेडी प्लॅनिंग झालेली आहे, परंतु डिस्ट्रिक्टने 80+ प्रोजेक्ट्स दिलेले आहेत आणि ते सगळे प्रोजेक्ट्स मी करणारच आहे। माझ्या क्लबच्या सदस्यांबरोबर क्लब असेंब्लीमध्ये ती चर्चा झाली, विशेषतः चेक डॅम आमच्या क्लबने कधी केलेला नाही आहे, चेक डॅमची आमची तयारी झालेली आहे। ज्योतिभावींचं जे आहे CPR, ते CPRचं सुद्धा आम्ही करणार आहोत, तो एक त्यांना मानाचा मुद्रा आमच्या क्लबतर्फे असणार आहे। या रोटरी प्रवासात या ट्रेनिंगमध्ये ज्या वेळेला ट्रेनिंग सुरू असताना मला अनेक को प्रेसिडेंट भेटले, हे को प्रेसिडेंट बरोबर राहताना एक मैत्रीचे संबंध खूप वाढत गेले। आता ह्या ह्याच्यामध्ये जर का तुम्ही म्हणलं तर माझे प्रायमरी स्कूलचे माझे मित्र आहेत, माझ्या माध्यमिक शाळेचे माझे मित्र आहेत, माझ्या कॉलेजचे इथे मित्र आहेत, माझ्या लॉ कॉलेजचे माझे मित्र आहेत, माझ्या कोर्टातले माझे इथे मित्र आहेत आणि आता त्यात नवीन भर पडली आहे ती माझे रोटरीचे को प्रेसिडेंट। आणि हे जे को प्रेसिडेंट आहेत तसे हे लहानपणापासून राहिले, तसे माझ्या शेवटपर्यंत माझ्या जोडीला राहतील याची वाई मला आहे आणि नक्कीच ठेवणार ते, कारण माझे संबंध एकदा झाले ते तर कधी तुटत नाही। सर हे सगळं एक्सलेंट इयर म्हणले प्रोजेक्ट आणि याच्यातून करत असताना माझे एक नवीन प्रोजेक्ट असे की महाराष्ट्र शासनाकडनं, महाराष्ट्र शासन
शालेय पोषण आहार योजना आहे. सगळ्या मुलांना प्राथमिक शाळेत जा, शासनाकडनं खिचडी दिली जाते, तर ती ते जे अन्न आहे त्या मुलांना साधक आहे की बाधक आहे, म्हणजे त्यांना ते शरीराला त्यांच्या साधक आहे की बाधक आहे हे कळण्यासाठी काय करायला हवं, तर त्यांचं कळण्यासाठी आपल्याला त्यांचं वजन नियमित होणं गरजेचं आहे, त्यांची उंची वाढते की नाही ह्याची नोंद होणं गरजेचं आहे. तर भिवंडी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या 316 शाळा आहेत आणि या 316 शाळांना आम्ही वजन काटे, उंची मापक त्या पट्ट्या ॲक्रॅलिकच्या आणि एक रजिस्टर असं त्यांना देणार आहोत, आणि ते देत असताना त्याची दर महिन्याला त्याचं त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं वजन तिथे केलं जाईल, त्याची नोंद घेतली जाईल, दर 2 महिन्यांनी त्याची उंची मोजली जाईल, आणि हा साधारण 1-8-10 महिन्याचा ज्या वेळेला डेटा आमच्या समोर येईल तर त्या डेटामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांना ते अन्न साधक नाही आहे, म्हणजे त्यांचं वजन वाढत नाही किंवा त्यांची उंची वाढत नाही, तर त्या संदर्भात त्यांना पोषक आहार कुठला द्यायचा तर तो पोषक आहार सुद्धा आमच्या क्लबतर्फे त्यांना देण्यात येईल. आणि साधारण या एका प्रोजेक्टमध्ये 35,000 बेनिफिशियरीज आमचे तयार होत आहेत. हा ज्या वेळेला बजेट काढत होतो मी, तर बजेट काढत असताना माझ्या लक्षात आलं की हा बजेट थोडा आमचा वाढतोय. मी आमचे एजी साहेब महेंदरजी इंगोरेंजी साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तुम्हाला सांगतो की एका दिवसात आमचा बजेट 40% कमी झाला आणि हा प्रोजेक्ट आहे हा या ऑगस्ट महिन्यातच करतोय आम्ही. या प्रोजेक्टच्या सोबत माझे अजून काही प्रोजेक्ट्स आहेत, इथे वृक्षारोपण तर आमचं ऑलरेडी झालेलं आहे. पहिला प्रोजेक्ट आम्ही 1 जुलैला केला, अन्नपूर्णा अंकुर बालविकास केंद्र डोंबिवली ईस्ट, तिथे अनाथ मुलं आहेत आणि त्या अनाथ मुलांना आम्ही पहिलं अन्नदान झालं आमचं. त्यानंतर आमचा दुसरं प्रोजेक्ट झालं ते वृक्षारोपण, मग जे वडून वगैरे येते पाण्याच्या किनारी, तुम्हाला तिथे नाला दिसत असेल तर अशी जागा आम्ही निवडली की तिथे आम्ही 100 सागाची झाडं लावली आणि ती झाडं लावत असताना जागा मालकाकडनं आम्ही हमी घेतली की यातलं एकही झाड मरणार नाही, त्याची जबाबदारी, आणि ते जर झाड गेलं तर ते क्लबला पेनल्टी देतील. तर अशी हे 100 झाडं आम्ही तिथे लावली. त्यानंतर आमचा तिसरा प्रोजेक्ट झाला जुलैमध्येच ब्लड डोनेशन कॅम्प. भिवंडी रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ भिवंडी मेन यांच्यासोबत आमचं झालं आणि पहिल्याच प्रयत्नात आम्हाला 52 रक्तदाते मिळाले. असे पहिल्या महिन्यात आम्ही 3 प्रोजेक्ट केले. त्यानंतर डिस्ट्रिक्टचे सगळे प्रोजेक्ट करत असताना 12 ऑगस्टला आता पूर्णा प्राथमिक शाळेमध्ये आम्ही वह्या वाटप आणि शाळेउपयोगी वस्तू वाटप करणार आहोत. त्यानंतर अन्नपूर्णा तर 12 कार्यक्रम आहेतच, आणखीन नेव्ही भरतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी सब लेफ्टनंट शार्दूल हिवरकर यांचं लेक्चर आम्ही कॉलेजला ठेवणार आहोत, जेणेकरून त्यांचंही असं म्हणणं आहे की हे माझ्या लेक्चरने जर का एखादा मुलगा जरी प्रोत्साहित झाला आणि नेव्हीत आला तरी खूप मोठं माझ्यासाठी ते योगदान असेल. त्यानंतर क्रीडा असेल तर क्रीडामध्ये जसं आपण सर्व्हिस वीकमध्ये पाहिलं की आता कबड्डी, तसे एक आधी आमच्याकडे क्रिकेट ठेवलं होतं, आम्ही आता ह्या कबड्डीसारखंच आम्ही कुस्तीच्या स्पर्धा ठेवणार आहोत. आणि इथे जवळच कल्याणला लागून कोण गाव आहे तिथे कबड्डीचे शौकीन जास्त आहेत, त्यामुळे आम्ही तिथे कबड्डी जे हे ठेवणार आहोत. त्यानंतर नेहमीचा प्रोजेक्ट आमचा हॅपी दिवाळी, एखादा आदिवासी पाड्यात येतं तर तेही ठरलेलं आहे. इथे भिवंडी तालुक्यातलं ग्रामीण भाग आहे, पुंडास गाव आहे, तिथे आदिवासी लोकांसाठी आम्ही कार्य करणार आहोत. नेशन बिल्डर अवॉर्डसाठी आम्ही 30 शिक्षकांचं नेशन बिल्डर अवॉर्ड आम्ही त्यांना देणार आहोत. त्यानंतर राहिला आमचा आहेच भिवंडी सेंट्रल बरोबर, नंतर मोटिवेशन स्पीच आमचे बरेच असतील. कायदेविषयक मी स्वतः एक वकील आहे आणि त्यामुळे मी किमान
3 कायदेविषयक मोफत सल्ल्याचं एक शिबिर आयोजित करणारे विविध ग्रामीण भागामध्ये, त्यानंतर रक्तदान शिबिर आहेत, महिला सक्षमीकरण आहे, एक शाळांचं सायन्सचं एक्झिबिशन मी ठेवणार आहे, त्यानंतर चार्टर्ड डे आहे, सर्वायकल कॅन्सरचं सर आम्ही किमान 1000 तरी लस आम्ही नक्कीच देणार आमच्या क्लबतर्फे, मी तुम्हाला आश्वासन देतो. त्यानंतर बेरोजगारांना आपल्याला रोजगार द्यायचा आहे, माझ्या क्लबला टार्गेट दिलेलं आहे सर 3, मी तुम्हाला आश्वासन देतो 10 जणांना रोजगार द्यायची जबाबदारी माझ्या क्लबची. सर मी पेशाने वकील आहे आणि मी आता समजतोय की माझ्या क्लबने 1 वर्षासाठी माझ्याकडे केस दिलेली आहे आणि ही केस जिंकायची, ही केस चालणार आहे जस्टिस दिनेश मेहताजी, तिथे भाऊसाहेब असणार आहेत आमचे हरिश्चंद्र भोईरजी, जे सतत डिजिनच्या कानात सांगणार आणि शिपाई असणार आहेत आमचे महेंद्र इंगोराजी, हजीर हो मनीषजी, हजीर हो. तर हे सगळं प्रकरण असं चालणार आहे, माझे क्लायंट असणार आहेत म्हणजे माझे क्लबचे मेंबर जे मला दाम देतील आणि ते दाम मी शेट्टी सरांना देणार आणि जो काम मिळणार आहे तो रवीजी अय्यरजी आणि आमरे याकूब भाई ते काम यांच्यासाठी. आणि हे असं वर्षभर आमचं 1 वर्षात मला ती केस जिंकून द्यायची आहे आणि ती तुमच्यासमोर सक्सेसफुली मी जिंकणार आहे. या प्रवासामध्ये मला ज्यांची साथ लाभणार आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे माझा परिवार, माझी पत्नी कदमिनी कुठे उभी राहणार, झेपते ती रोटरी आणि अजून 1 वर्ष तिला झेरायचं आहे, तर परमेश्वर तिला ती शक्ती देवो. यासोबत माझा परिवार आहे, अनिल दादा वगैरे आलेत काच, काकू आहेत, सगळे जरा प्लीज उभे राहा. सासूबाई कडचे की पुढचं 1 वर्ष मी तुमच्यासाठी वेळ देऊ शकत नाही, माझ्या नातेवाईकांना वेळ देऊ शकत नाही, तेवढं सांभाळून घ्यायचं. तिसरी गोष्ट, माझा ऑफिसचं माझे कलिग्स आणि माझे स्टाफ प्लीज. को प्रेसिडेंट म्हटले की सगळ्यात आधी म्हणजे सांगतोय, आमचे कापसासारखे मऊ असलेले पराग कापसे, मसाला डोसा तुम्ही लहान पण कीर्ती महान असे आमचे शिंदे सरकार, विक्रमादित्य विक्रम गाडे, स्वतःचं साम्राज्य सोडून दुसऱ्याचं त्यांना दान करून दुसरीकडे स्वतःचं साम्राज्य स्थापन करणारे विक्रमादित्य, राहिलेत फक्त हायसेन मॅडम, अजून कोण आहे, एकच वादा किशोर दादा दिलेला, एक वादा अजून पूर्ण केला नाही तो, हा किशोर दादा संगम हेडमास्टर हे हमारे अजयजी. आणि सगळ्यात शेवटी आमची झाशीची राणी आयसेनबाई, ही आमची मोठी बहीण आहे, बडी दिदी आम्हाला, बस छडी लेके खडी रहती आहे. तो ये सब नया परिवार मुझे रोटरी से मिला है. सर जब ये आने चालू था, बस 13वां होने के बाद 5वें या 6वें दिन से अपना डिस्ट्रिक्ट रोटरी लर्निंग असेंबली चालू हुई, 2 दिन का सेमिनार, तो वो दुख में था और मैं वो दुख में ये 2 दिन मेरे कैसे निकल गए, मैं सिर्फ मेरा दुख भूल गया, ये दुख में भूल गया 2 दिन. और इतने अच्छे में जो दोस्त मिले अभी कि ये बस ये एक साथ तो जीना नहीं है मुझे, तो अभी इनको जिंदगी भर साथ झेलना है. माझ्या सगळ्या नातेवाईकांना, माझ्या फॅमिलीचं, माझ्या को प्रेसिडेंटचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. माझे क्लबचे सगळे मेंबर्स, आमचे जगदीशजी पाटील सतत पाठीशी असतात. 14 ऑगस्टला सर यांचा वाढदिवस असतो, त्यांनी वयावाटप केलं. 15 ऑगस्टला सर
अन्नपूर्णा इनका प्रोजेक्ट है, 450 स्टूडेंट को खाना दे रहे हैं। ये सब हा सगळा प्रवास करताना एक वर्ष कसं निघून जाईल कळत नाही, पण माझे ह्या वर्षातले 150 दिवस मी रोटरीसाठी ठेवलेले आहेत आणि मी नक्कीच रोटरीसाठी काम करेन आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करेन। हे करत असताना एक ट्रेनिंगमध्ये आपल्याला नेहमी म्हटलं जायचं, बकरा, हे बकरा आहेत, प्रेसिडेंट म्हणजे बकरा। पण मी आत्ता बघतोय की खरंच सर सॉरी लेकिन हमसे बड़े बकरे तो डिस्ट्रिक्ट वाले और बकरों का बाप इधर बैठा है। हमें क्या हमें छोटे छोटे धंधे करते हैं, तो बड़ी इंडस्ट्री छोड़ के इधर रोटरी में कहाँ गए? नहीं नहीं तुम्हें एक साल में 3-4 करोड़ का तो नुकसान पक्का है। ज्यादा ही है ना, 3 साल? अच्छा तो फिर 15 करोड़ गया। तर साहेबांच्या इंस्ट्रक्शन मध्ये एक वाक्य आलं होतं, माननीय खासदार नरेश म्हस्के साहेबांचं, की आम्ही जी समाजसेवा करतो ते आमच्या स्वार्थासाठी करतो, कारण आम्ही राजकारणी आहोत, आम्ही समाजसेवा दाखवण्यासाठी करतो आणि मतं मिळवण्यासाठी करतो, परंतु रोटरी ही खरोखर समाजसेवा करत असते, स्वतःच्या खिशाला भुर्दंड देऊन ही रोटरी समाजसेवा करत असते आणि ही समाजसेवा करत असताना खरोखर सांगतोय की मनाला जे समाधान मिळतंय, मला माहितीये मी TRFला जेवढं देतो ना त्याच्या 10 पटीने मला देव देतो। आणि सगळ्यांनी रोटरीसाठी सहयोग द्या, TRF द्या, बाहेरूनही TRF जमा करा। मी आणखीन आमच्या DS साहेबांना विनंती करतो की साहेब ट्रस्टची लवकर ATG घ्या, आपल्याकडे ना खूप खूप CSR फंडवाले आहेत। तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोटरी। विनंती करा।
एवरीवन लुक हियर, इकडे बघा सगळे. त्यानंतर संकेतन मंडळाचे खजिनदार संगीता संजय भोईर यांच्या धर्मपत्नी त्याही बियड आहेत. रितेश विलास बाकीकर आले सर. वर्षाच्या वाटचालीमध्ये माझे सर्व सहकारी, सर्व पास्ट प्रेसिडेंट यांनी जी मोलाची साथ दिली, म्हणूनच आज डिस्ट्रिक्टमध्ये आमचं क्लब एक व्हायब्रंट क्लब म्हणून बनला जातो, याचा मला निश्चितपणे अभिमान वाटतो. आणि मी सर्व माझ्या सहकार्यांना धन्यवाद देतो की ह्याच्या पुढेही अशी साथ मला या क्लबच्या मिळेल अशी आशा व्यक्त करतो. मनीष खरं म्हणजे मनीष चार्टर प्रेसिडेंट चार्टर मेंबर नाही आहे, तो जरा उशिरा रोटरीमध्ये आला. पण आता जे आपण बघितलं की त्यांनी जे स्पीच दिलं आणि आमची पहिलीच असेंब्ली झाली, त्यावेळेस त्यांनी पूर्ण वर्षाचं कॅलेंडर जे आपण बनवलेलं आहे दृष्टीने प्रत्येक प्रोजेक्टची तयारी त्यांनी अगोदरच केली आहे आणि काही फंडही त्याने स्वतः जमा केलेले आहेत, आम्हाला ठाण पत्ता नव्हता. हे असेंब्लीमध्ये समजलं की त्यांनी बजेटची तरतूद केलेली आहे आणि अजून बरंच काही न सांगण्यासारखं आहे ते जेव्हा करून दाखवायचं आम्हाला निश्चितपणे तो चांगलं काम करील. त्याला शुभेच्छा देतो. जगह पे अक्सर ऐसा बोलता हूँ कि आईपीपी ने बहुत अच्छा काम किया है, तो अभी जो नया प्रेसिडेंट है इन्होंने फाउंडेशन डाला है, नया प्रेसिडेंट बिल्डिंग बनाएगा. लेकिन अभी मैं यहाँ पे भिवंडी में आया तो बहुत गहराई से देखा, यहाँ पे तो ऊंची इमारतें हैं ही नहीं, 30 माला टावर है ही नहीं. तो मनीष जी के लिए मैं बोलना चाहूँगा कि छोटे छोटे वेयर हाउस नहीं, एक बड़े बड़े 10,000, 50,000, 1 लाख स्क्वायर फीट के बड़े बड़े वेयर हाउस बनाएंगे और रोटरी को बहुत बहुत आगे लेके जाएंगे उस तरह से. दैट्स द एग्जांपल. और इन्होंने ना वो एक वकील वाली बात करी कि मेरे को 1 साल केस मिला है. ये सब लोग बहुत खुश हो रहे थे, मैं बहुत दुखी था क्योंकि भाभी जी कादम्बनी जी पब्लिक प्रोसिक्यूटर है. इंडिया के जुडिशरी का कन्वेंशन रेट, मतलब जो अपराधी को गुनाहगार साबित करना, वो 1.5% है, भाभी का 80% है. अगर भाभी पीपी हो गई तो मनीष भले डीजी साहब जज हैं तो जीतेंगे कैसा. तो मैं भाभी को रिक्वेस्ट किया हूँ कि भाभी पीपी के लिए मना कर देगी. वैसे भी कोर्ट में रूल है कि अगर आपका कोई रिश्तेदार वकील या कोई अपराधी रहता है तो यू कैन रिफ्यूज एज ए एपी. तो भाभी जी ने वो माना है, भाभी अभी पब्लिक प्रोसिक्यूटर नहीं बनेगी और मनीष केस पक्का जीत जाएगा. तो आप लोग सब इस बात के लिए बहुत खुश हो जाएंगे. रिसेंटली भाभी ने एक मर्डर केस में, 15 साल पुराने मर्डर केस में कन्विक्शन दिलाई. एक बिल्डर का मर्डर हुआ था, वी सॉ इट इन द न्यूज़. तो मैंने भाभी को कन्फर्म किया, ये आप ही हैं? तो बोलते हैं हाँ मैं हूँ. सो दिस इज़ अवर भाभी जी. तो भाभी इतनी स्ट्रांग है तो मनीष कितना स्ट्रांग होगा वो सोचने की बात ही नहीं. फिर मैं बैठे बैठे यहाँ पे सोचा कि मनीष जी के लिए क्या गूगल करें, तो पता लगा कि उनका नाम का मतलब ही इंटेलिजेंट और जीनियस होता है. मैंने कहा काम इजी, आपको जीनियस आदमी दिया है, सब अच्छा हो जाएगा, कोई दिक्कत ही नहीं. मैं लास्ट संडे को इनके क्लब असेंबली में गया था, 30 से ज़्यादा मेंबर आए थे, मोस्ट ऑफ देम पास्ट प्रेसिडेंट्स थे. पूरे साल का कैलेंडर तैयार है, कोई दिक्कत नहीं, ऑल सेट. और सब सुपर स्ट्रांग लोग हैं और सब
पास्ट प्रेसिडेंट बहुत सपोर्टिव हैं, क्लब एक नई ऊंचाई पे पहुंच जाएगा ये मुझे पक्का है। और है तो काफ़ी सीनियर लोग इस क्लब में, लेकिन जहां पे हमारे भोयर साहब हैं तो वहां पे तो हमको कुछ ज़्यादा सोचना नहीं रहता है। Highest ever membership growth, highest ever donation to the Rotary Foundation, first ever matching grant for constructing a check dam near Bhiwandi. He led the highly impactful global grant project at Mahavir Jain Hospital in Thane in collaboration with TMC and Jito to establish a diagnostic and ophthalmic center. He provided operation theater equipment and assisted the Rotary Club of Thane in setting up a dialysis center in the same hospital. Dinesh was instrumental in establishing the PICU at Mahavir Jain Hospital with the assistance of PRID Ashok Mahajan. Dinesh has served as Assistant Governor 2012-13, District Secretary 2015-16. Manish, जो बात किया दिल से बात किया। एक बात मैं यहाँ पे शेयर करना चाहूंगा सब ओसम प्रेसिडेंट्स हैं। जब ये प्रीपेड्स में आए थे जितने भी ओसम प्रेसिडेंट्स थे, ऐसा लगता था कि एकदम क्या मालूम क्या करेंगे क्या नहीं करेंगे कैसे करेंगे। जैसे जैसे इंस्टॉलेशंस बढ़ते गए, एक एक नायाब हीरा है, डायमंड है, कि जो उनकी प्लानिंग है, जैसे ओसम प्रेसिडेंट प्लीज स्टैंड यार, रियली ये मेरे भी दिल से बात आ रही है आपको, मैं भी दिल से बात कर रहा हूँ। देखने में पराग को देखो, बीजू को देखो, योगेश को देखो, एवरीवन, ऐसा लगता नहीं था कि ये लोग इतना काम करेंगे, इतना इनके अंदर एनर्जी है। और ये दोस्ती शायद एक साल पहले प्रीपेड से पहले आप अनजान थे, एक दूसरे को नहीं जानते थे, और नाउ दे आर योर फैमिली मेंबर्स। और ये दोस्ती आपकी जिंदगी भर चलेगी। जो बैचमेट की दोस्ती होती है ना, वो जिंदगी भर याद रहती है। और फर्स्ट फैमिली आपकी, जैसे आपने बताया कि आपका माता जी का देहांत हुआ था, लेकिन आपको अपने दोस्तों की वजह से मालूम नहीं पड़ा कि आपके दोस्त कहाँ हैं। ये उनका फर्ज है, ये उनका काम है कि आपके सुख और दुख में दोनों में आपके साथ में खड़े हो। और ये जो दिल से बात करते हैं ना, इन्होंने एक बात उस बातों में, मैं भी अक्सर वही बात बोलता हूँ, कोई आपका सम्मान करे नहीं करे, आपकी अंतरात्मा आपका सम्मान जरूर करना चाहिए। अगर जब आपकी आपकी अंतरात्मा सम्मान करती है, आपको किसी और के सम्मान की जरूरत नहीं है। बोलते ना, जो मैं अपने लिए करूंगा मेरे साथ चला जाएगा, जो मैं दूसरों के लिए करूंगा कि विरासत बन जाएगा। तो आपको विरासत लिगेसी क्रिएट करनी है। एक साल है आपके पास में, एक साल में आप जो कर सकते हैं अपने मन की पूरी कर दो। ऐसा नहीं कि एक साल में नहीं है, लेकिन एक साल में आपके एनर्जी है। सब साल रोटरी की आप हर साल में काम कर सकते हो, लेकिन एक साल में आपको अपने ड्रीम फुलफिल करने के लिए आपके साल आपके साथ में हो। वन थिंग आई वॉन्ट टू सजेस्ट यू हेयर, मैं लास्ट टाइम शायद अजय का इंस्टॉलेशन था, अजय अजय हेयर अजय था ना, अजय के इंस्टॉलेशन के अंदर भी हमने बात किया था कि यहाँ पे अभी आपके पास में 5 क्लब यहाँ कंबाड़ी के बगैर, 6 क्लब है आपके पास में, और आपके अराउंड जितने भी हैं यहाँ वेयर हाउसेज हैं, सब जितने बड़ी कंपनी उनके वेयर हाउसेज हैं, उनके सबके पास अपने CSR के फंड्स भी हैं। तो वाई नॉट यू हैव वन बिग प्रोजेक्ट। हो सकता है कि ये साल में आप शुरुआत करेंगे, अगले साल में फिर आपको उसको आगे बढ़ाएंगे, मे बी एक वन रोटरी स्कूल, मे बी एक वन रोटरी हॉस्पिटल, वट एवर यू, जो जहाँ पे कम्युनिटी को जरूरत है। और अभी तो अपने आपके यहाँ म्यूनसिपल में भी कोई हेल्प चाहिए होगा, हमारे कोई रोटेरियन है, उनके ही यहाँ पे आपके म्यूनसिपल के कमिश्नर है, तो आपको कोई हेल्प चाहिए होगा तो वो भी हम कोशिश कर सकते हैं। वी कांट कमिट दैट, बट हम कोशिश कर सकते हैं उसके लिए। तो आपको स्किल डेवलपमेंट सेंटर खोलना है, वो कि गवर्नमेंट का भी ट्रस्ट है उसके ऊपर, कोई ऐसा वोकेशनल ट्रेनिंग सेंटर खोली, जिसमें आज सुबह जो पब्लिक इमेज सेमिनार था उसके अंदर भी यही बात हुआ था कि जब तक हमको सेल करने के लिए कोई प्रोडक्ट नहीं रहेगा, तो मेंबर्स आपके पास कैसा, मेंबर्स को आपको टिका के कैसा रख पाएंगे, मेंबर को एंगेज कैसा कर पाएंगे, मेंबर्स को इन्वॉल्व कैसे कर पाएंगे आप। सो वी हैव समथिंग टू सेल, कोई तो आपका फ्लैगशिप प्रोजेक्ट होना चाहिए। आपका 10वां साल है, आपका आज शायद भिवंडी के अंदर सबसे बड़ा क्लब आपका ही है, तो यू टेक दैट लीड, और बाकी क्लब को भी साथ में लीजिए। कोई ऐसा प्रोजेक्ट बनाइए, डिस्ट्रिक्ट टीम आपको तो आपके साथ में खड़ी है, आपको गाइडेंस चाहिए, जो हेल्प चाहिए, विजन आपकी होनी चाहिए। आपको CSR के पास जाना है, जिसके पास जाना है। दूसरा, हम खाली फाउंडेशन मांगने को नहीं आते, फाउंडेशन लेना इतना ही जरूरी है, क्योंकि 3 साल पहले अगर किसी ने डोनेट किया था तो आज अपने को वापस मिल रहा है। हमारे पास पैसा है, हम पैसा देने भी आए आपको। आप 6,000 मत लीजिए, मैं आपको 16,000 देने को तैयार हूँ, 60,000 देने को तैयार हूँ, आप प्रोजेक्ट करो, पैसा है हमारे पास, हमको 6,000 आपके सामने, 60,000 देने को रेडी है, लेकिन आप प्रोजेक्ट तो लाओ कोई।
तो रोटरी का तो ये ब्यूटी है कि लास्ट ईयर रोटरी क्लब थाने वेस्ट $3,000 कंट्रीब्यूट करके $1,23,000 का प्रोजेक्ट किया है। इज द मैजिक ऑफ द रोटरी। हिरंदारी स्टेट कंट्रीब्यूट $1,000 ओनली, कितना $1,000, और प्रोजेक्ट कितने का किया $31,000 का। ऑल द फैमिली मेंबर्स और मनीष एंड राजेंद्र, राजेंद्र भोई, आप लोगों ने अपनी सहमति दी। सर्वप्रथम तर मी माझ्या रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या सर्व सदस्यांचा आणि आमच्या डिस्ट्रिक्टचे सेक्रेटरी श्री हरिश्चंद्र भोईर सर त्यांचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या क्लबच्या सर्व मेंबर्सनाही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला क्लबचं अध्यक्षपद दिलं आणि अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत काम करण्याची संधी दिली। आणि मी माझा ज्यावेळेला रोटरी क्लबचं ज्यावेळेला मला प्रेसिडेंट म्हणून ज्यावेळेला डिक्लेअर झालो तेव्हापासून मी डिस्ट्रिक्टच्या सगळ्या ट्रेनिंग पूर्ण केल्या आणि त्या ट्रेनिंगच्या काळातच मी माझ्या काळात एक वर्षाच्या काळात मी काय कामं करणार याची संपूर्ण आराखडा तयार केला आणि तो संपूर्ण आराखडा तयार करून त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन कसं व्हायचं, ते पूर्णत्वास कसं न्यायचं, त्याच्यासाठी असणारे निधी, हा निधीसुद्धा मी बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडनं जमा केलेला आहे, त्यांच्याकडनं आश्वासनं घेतलेली आहेत। मी त्या संदर्भात डिस्ट्रिक्टच्या मदतीने चेक डॅम शहापूर किंवा भिवंडी तालुक्यात करणार आहे। संपूर्ण जिल्हा परिषदेचे जेवढ्या भिवंडी तालुक्यात शाळा आहेत 316 शाळांना मी आमच्या क्लबतर्फे त्यांच्या मुलांचं वजन करण्याचं, त्यांचं उंची मोजण्याचं आणि त्याचं रेकॉर्ड ठेवण्याचं रजिस्टर अशी सगळी यंत्रणा मी त्यांना देणार आहे। आणि हे सगळं कार्य करीत असताना सर्व रोटरी क्लबच्या सदस्यांचं मला सहकार्य आहे, समाजातील विविध स्तरातील लोकांचा मला सहभाग त्यात मिळालेला आहे, त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे। अनेक दानशूर व्यक्ती आहेत, त्यांनी ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी काही आर्थिक हातभार लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने मी पूर्ण वर्षभर भिवंडी तालुक्यासाठी शहापूर तालुक्यासाठी काम करणार आहे। आणि आज माझं जे पदग्रहण सोहळा झाला या सोहळ्यासाठी आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेशजी मेहता सर हे आले होते, आमचे असिस्टंट गव्हर्नर महेंद्र हिंगोरानी जे आले होते आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी हरिश्चंद्र भोईरजी आले होते, जवळजवळ 30 डिस्ट्रिक्टचे पदाधिकारी आणि माझे को प्रेसिडेंट्स जवळजवळ 15 को प्रेसिडेंट्स आलेले होते आणि माझे काही नातेवाईक, माझे मित्रमंडळी असे संपूर्ण 144 लोकांची आज इथे उपस्थिती होती
आणि या सगळ्या लोकांचा मला आशीर्वाद आज मिळालेला आहे आणि त्या आशीर्वादाने मी संपूर्ण वर्षभर खूप चांगलं असं रोटरीच्या माध्यमातून समाजासाठी कामं करणार आहे. या कार्यक्रमासाठी जेवढी माझे मित्रमंडळी, माझे रोटरी यांचे डिस्ट्रिक्टचे सगळे पदाधिकारी हे आले होते आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या त्यांच्यामुळे मी आज पार पाडू शकलो त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून खूप खूप आभार मानतो. रोटरी मध्ये आमच्या एकमेकांवर विशेष प्रेम आहे कदंबिनी. हा आज मनीष खंडगळे यांची भिवंडी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी मला खूप आनंद झालेला आहे आणि रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या सगळ्या लोकांनी त्यांना सहकार्य करून आज या पदापर्यंत त्यांची वाटचाल झालेली आहे आणि यापुढे वर्षभर ते हे कार्य करतील आणि त्याच्यानंतरही पुढील आयुष्यात रोटरीचं कार्य करत राहतील यासाठी मी सर्व रोटेरियन्स आज जे इथे उपस्थित आहेत या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू ऑल रोटेरियन्स अँड ऑल माय फॅमिली मेंबर्स फॉर विशिंग अस अँड कमिंग अस जॉईनिंग फॉर दिस प्रोग्राम. दिस वॉज अ ग्रँड सक्सेस बिकॉज ऑल ऑफ यू. आज या ठिकाणी मी पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर माजी प्रांतपाल कैलास जेठानी इथे आलेलो आहे. आमचे मनीष खंडागळे जे आज आपले भिवंडी रुरल भिवंडी ग्रामीण क्लबचे जे अध्यक्ष आज नियुक्त झाले आहेत आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. मला माहीत आहे एकदम आमचे तडफदार प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत आणि मला खात्री आहे की हे जे समाजासाठी करतील ते मला वाटतं भिवंडीमध्ये 6-7 क्लब्स आहेत त्यापैकी भिवंडी रुरल हा एक पुढील क्लब आपण मानतो आणि हरिश्चंद्र भोईर आहेत आणि इतर आमचे जे मान्यवर आहेत रोटरीचे मनीष खंडागळे एक असा प्रकल्प मोठा राबवेल की भिवंडीकरांना अतिशय कौतुक वाटेल आपल्या मनीषचं. मनीषला एकतर मी जे सांगतो आहे ते पोलिओसाठी जे आपण पोलिओ आता भारतातून तर गेला आहे पण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आत्ताची बातमी अशी आहे की 9-9 केसेस आले तर पोलिओसाठी आपल्याला जे करायचं आहे समजा फंड जमा करायचा आहे किंवा पोलिओ जेव्हा आपलं NID असते तेव्हा आपलं लसीकरण आपल्याला सगळ्यांना करून घ्यायचं आहे कारण आपल्याला सेफ व्हायचं आहे आपल्या शेजारच्या देशाला पोलिओग्रस्त आहे तर आपल्याला पोलिओ नको आहे आपल्या पोरांना पोलिओ नको आहे म्हणून एक तर ही खात्री घ्यायची की पोलिओ आपल्याकडे परत यायला नको आहे कारण 13 वर्षे झाली पोलिओला जाऊन पण भारताला अजून धोका आहे पोलिओचा. आणि दुसरा जे ग्रामीण भागात जी गरजा आहेत लोकांची ते आपले जे नगरसेवक वगैरे आहेत ते तर करतात पण आपल्याकडनं जे आता जे मानसिक रुग्ण आहे ते कोणी लक्ष देत नाही कुठलाही पक्ष किंवा कुठलाही NGO मानसिक रुग्णांकडे लक्ष देत नाही तर मनीष खंडागळेला मी विनंती करतो की आपल्या भागात जरा ती अवेअरनेस पण करून घ्यायची. मनीष खंडागळे हा आमचा खंडागळे जो परिवार आहे त्याचा एक स्टार आहे कारण त्यांनी जे आता मनोगत व्यक्त केलं आणि तो जो आता रोटरी क्लबचा अध्यक्ष झाला आहे आणि जे उद्दिष्ट आहे ते सगळ्या आमच्या सगळ्यांचीच उद्दिष्ट आहेत
त्याबद्दल त्याला खूप खूप धन्यवाद देते आणि त्याने ह्याच प्रकारे काम करावं आणि लोकांपर्यंत पोचावं. एक राजकारणापेक्षा जेव्हा समाजकारण करतो माणूस तेव्हा तो जास्त पुढं जातो. राजकारणाबरोबर त्याला समाजकारणाबद्दल मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि या रोटरी क्लबच्या माध्यमातून त्याचे जे काय ध्येय आहे, जे कॅन्सरबद्दल किंवा एक जे मुलं असतात त्यांना एक दडपण असतं त्याच्यासाठी त्यांनी जो प्रकल्प राबवला आहे त्याच्यासाठी त्याला खूप खूप धन्यवाद देते. आणि जे काय त्यांनी विजन आहे एक वर्षाचं त्याच्यासाठी जो प्रेसिडेंटसाठी तो पूर्ण करेल याची मला पूर्ण ग्वाही आहे. ह्यांना माझ्याकडून एवढ्या शुभेच्छा आहेत की आमचा घरातला हा एक स्टार आहे आणि हा स्टार इतका म्हणजे आपण ध्रुवबाळाचं जसं हे असतो तसा तो माझ्यासाठी ध्रुवबाळ आहे आणि त्याचं जे विजन आहे ते विजन तो पूर्ण करेल त्याची पूर्ण ग्वाही मला आहे आणि त्याचं ते सार्थ मला अभिमान आहे की आज तो रोटरी क्लबचा अध्यक्ष झाल्यामुळे आज या भिवंडीतला जे काय विषय आहेत, जे काय समाजकारण आहे तो 100% पूर्ण करेल याची मला पूर्ण ग्वाही आहे. मला आज आनंद होते सांगण्यासाठी की आमच्या गावातील आमचा मित्र माजी उपसरपंच व या पदावर त्यांनी पद भूषविलं होतं तसंच आता त्यांनी भिवंडी रुलर या रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे माझ्या सर्व मित्रपरिवारातर्फे व गावाच्या ग्रामपंचायत उपसरपंच भालचंद्र टावरे यांच्यातर्फे मी त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून समाजकार्य चांगले घडावे ही त्यांची अपेक्षा. आज रोटरी क्लब भिवंडी रुरलचा पदग्रहण सोहळा क्लब प्रेसिडेंटचा मनीष खंडागले यांचा आज पदग्रहण सोहळा होतो आहे आणि त्यासाठी निश्चितच पुऱ्या भिवंडी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देत आहे त्यांना. कारण गेली 10 वर्ष रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल हा स्थापन करून या ठिकाणी प्रत्येक वर्षी जो प्रेसिडेंट झाला त्या प्रेसिडेंटकडून प्रत्येक वर्षी जे जे काम झालं त्या पलीकडे काम करण्याचा प्रत्येक प्रेसिडेंटने प्रयत्न केलेला आहे. जेव्हा डिस्ट्रिक्टमध्ये रोटरी हे नाव जेव्हा संपूर्ण वर्ल्डमध्ये हे रोटरी हे रोटेड ह्या दृष्टीने नाव घेतलं गेलं तेव्हा भिवंडी रुरल या शब्दाला फार सगळ्यांनी कमी लेखलं की बाबा रुरल आहे आणि आम्ही तो नाव सिलेक्ट केला रुरल का आपण अभिमान असला पाहिजे वी प्राऊड ऑफ यू रुरल तर आम्ही रुरलसाठी अभिमानाची गोष्ट होती म्हणून आम्ही सर्वांनी रुरल हे नाव केलं. आज ते क्लब डिस्ट्रिक्टमध्ये रोटरी क्लब ऑफ डिस्ट्रिक्ट 3142 आज व्हायब्रंट क्लब म्हणून झालेलं आहे आणि निश्चितच एक सांगण्याची गोष्ट आहे की संपूर्ण वर्ल्डमध्ये सुद्धा एका क्लबची जी स्ट्रेंथ असेल किंवा जे काम असेल त्याच्या दृष्टीने वर्ल्डमध्ये सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो एवढं काम हळूहळू ग्रोथ प्रत्येक वर्षी जी ग्रोथ आहे प्रत्येक प्रेसिडेंट त्या दृष्टीला धरून म्हणजे जी आपण बोलतो ना परंपरा त्या परंपरेला धरून प्रत्येक प्रेसिडेंट पुढे चालणार असतो. आज इन्स्टॉलेशन झालेलं आहे आमच्या मनीष खंडागले यांचं आणि त्यांनी त्या ठिकाणी अनाउन्समेंट केलेली आहे की ह्या वर्षात मी काय करणार आहे आणि त्या काय करणार आहे यामध्ये सगळं आलं. त्यांनी सांगितलेलं आहे की जे प्रोजेक्ट सांगितले संपूर्ण आम्ही कम्युनिटीसाठी जे काम करतो सोशल काम करतो ते आज आमची स्ट्रेंथ 61 मेंबरची आहे त्याच्यात त्यांनी स्वतः काही मेंबर्स आता आज ॲड केले आणि क्लबची स्ट्रेंथ वाढत आहे. डिस्ट्रिक्टमध्ये 114 क्लब आहेत त्या 114 आम्ही फार जवळ आलेलो आहोत म्हणजे 114 8व्या 9व्या स्थानी आम्ही आलेलो आहोत. आजची स्ट्रेंथ 114 आणि ही स्ट्रेंथ आहे पूर्ण आमचे मेंबर्स आहेत
त्यांच्या जीवावर प्रेसिडेंट पूर्ण जबाबदारी घेतो आणि पूर्ण जबाबदारीने काम करतो. त्याच्यासोबत कुठलाही की बाबा प्रेसिडेंट मनाने करतो काय करतो त्याला पूर्ण अधिकार दिलेले असतात आणि त्यांनी त्याच्या मर्जीने करायचं आहे, कारण निवडच त्याची झालेली आहे की त्याला पडताळून सर्वांनी प्रेसिडेंट केलेलं आहे आणि तो प्रेसिडेंट खात्रीशीररित्या हा वर्ष त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने करून डिस्ट्रिक्टचे सगळे प्रोजेक्ट समोर डीजी बसलेले आहेत, त्या डीजींच्यासुद्धा डीजींचे सगळी जे जे आम्हाला सांगतात त्याप्रमाणे आम्ही प्रोजेक्ट राबवतो आणि वर्षभर प्रेसिडेंट राबत असतो. त्यांनी त्याच्या फॅमिलीला स्वतः सांगितलं आता की हा वर्ष माझा फॅमिलीसाठी नसून हा रोटरीसाठी आहे आणि हा रोटरीसाठी वर्ष तो देणार आहे, याचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे आणि आम्ही त्याच्या सर्व सोबत आहोत. धन्यवाद.